श्री स्वामी समर्थ हा अनुभव अविनाश भाटे यांचा आहे। त्यांनी तपस्वी काका हे किती मोठे स्वामी भक्त आहेत याबद्दल त्यांनी सांगितलं आहे। त्यांनी लिहिलंय, श्री तपस्वी काका आम्हा स्वामी परिवाराचं आदरणीय नाव, आपल्या गानसेवेने सदैव स्वामीसेवा करता करता खूप मोठा परिवार निर्माण केलाय। त्यांनी आध्यात्मिक कौटुंबिक मार्गदर्शन घेण्यासाठी सकाळपासून कोणी ना कोणी येतच तपस्वी काकांकडे। श्री तपस्वी काका फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना साधारण 10 वर्षापूर्वी गानसेवेनिमित्त गेले असताना स्टेजवर सुमारे 20 फूट लांबी रुंदीच्या श्री स्वामी समर्थांचे प्लायवूडमध्ये रंगांनी चिंतारलेले लक्ष्मण आर्टिस्ट यांनी काढलेले कटआउट होते। या स्वामींच्या चित्राची गंमत म्हणजे लक्ष्मण आर्टिस्ट यांनी अवघ्या 8 तासात अतिशय प्रमाणबद्ध असं हे चित्र पूर्ण केलं। हे सर्व कसं झालं ते स्वामीच जाणोत। कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून हे चित्र काकांच्या कॉलेजमधील निवासस्थानी आणलं होतं। 20 फूट लांबीचं आणि तेवढ्याच उंचीचं वडाच्या झाडासकट असलेलं हे एक चित्र होतं। हे घरात आणणं म्हणजे महादिव्यच। मग चित्राच्या पाठीमागचा वड काढून टाकला आणि स्वामी इच्छेनं ते चित्र घरात स्थानापन्न झालं आणि खऱ्या अर्थानं काकांचं घर स्वामींचा दरबार झालं, स्वामी मठात रूपांतर झालं। सौ काकू भक्तिपूजा अर्जेचं बघू लागले। जोडीला परिवारातल्या ज्येष्ठ भगिनी होत्याच। कॉलेजमधील वास्तव्य संपल्यानंतर काका काकू नवीन मराठी शाळेत राहण्यासाठी आले। शाळेतल्या निवासस्थानाची मागणी आणि पुढची दारं बघितली तर एवढ्याशा दरवाजातनं स्वामी आत कसे आले असावेत या विचारांनी मन अचिंबत व्हायला होतं। पण जिथे काका तिथे स्वामी या नायाने स्वामी त्या घरातसुद्धा विराजमान झाले। रोजची स्वामीपूजा पण गुरुवारची पूजा विशेष असे। स्वामींना निरनिराळी वस्त्र नेसवणं, त्यांना अत्तर लावणं, सागरसंगीत चालत असे आणि अशाच एका गुरुवारी स्वामींनी आपल्या अस्तित्वाची प्रचिती दाखवली। साधारण पूजेच्या वेळी स्वामींना घातलेला हार दुपारपर्यंत वाढलेला दिसला। पूजेच्या वेळी घातलेला हार स्वामींच्या छातीपर्यंत आला होता। तो वाढता वाढता नाभीच्या खाली, नंतर हातातल्या गोटीपर्यंत वाढला। दुसऱ्या दिवशी खाली असलेल्या देवदेवतांच्या तसबिरीपर्यंत आला आणि तिसऱ्या दिवशी पार जमिनीला येऊन टेकला। अगदी लांबीच्या हिशोबात सांगायचे तर 3 फूट लांबीचा हार साधारण 12 ते 14 फुटापर्यंत वाढला आणि ते अव्याहत चालू राहिले। गुरुवारी स्वामींना घातलेला हार सोमवारपर्यंत वाढत वाढत पायापर्यंत आणि नंतर जमिनीवर येऊन टेकतो। स्वामीसमोर जप करताना लक्ष गेलं की हार किंचित थरथरताना दिसतो आणि लक्षात येतं हार वाढलाय। आता तपस्वी काका शाळेतलं निवासस्थान सोडून सदाशिवपेठेत नवीन घरात गेले आहेत। अर्थात स्वामीसुद्धा नवीन कमानदार खांबांनी युक्त अशा मंदिरात विराजमान झाले आहेत। पण आपल्या अस्तित्वाची जाणीव ते अजूनही देत आहेत। पूजेच्या वेळी स्वामींना गंध लावलं होतं। या गंधाच्या टिळ्यामध्ये अगदी रेखीव असा ओम उमटला होता। पण मध्यंतरीच्या जागेच्या बदलाबदली तेव्हाही गंधाची टिकली निघाली आणि तो ओम लुप्त झाला। गुरुवर्य श्री तपस्वी काकांची स्वामीसेवा इतकी उटकत आहे की प्रत्यक्ष श्री स्वामींनासुद्धा तुमच्या घरात मी आणि मीच आहे याची प्रचिती द्यावीशी वाटली। असा हा भक्तसखा आपल्या खास भक्ताच्या घरात हृदयात विराजमान झाला आहे, आपल्या पावणखुणा उमटवून। तर अशा प्रकारे अविनाश भाटे यांनी तपस्वी काकांच्या घरातील हा सुंदर अनुभव सांगितला। असेच छान छान स्वामींचे अनुभव, स्वामींच्या कथा, वास्तुशास्त्र टीप ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ अनुभव व प्रचिती या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।